नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी आणि एक दुःखद बातमी आहे. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालं. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. इमर्जन्सीमध्ये VN देसाईमध्ये घेऊन गेलो आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू केली आणि जवळजवळ 4 वाजेपर्यंत ट्रीटमेंट डॉक्टर सर्व प्रयत्न करत होते. लीलावतीचे पण मोठे डॉक्टर आले होते, VN देसाईचे मोठे डॉक्टर आलेले प्रयत्न करत होते ते, पण काय प्रयत्नाला यश आलं नाही. 4 वाजता मग डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की सर आपल्यातून निघून गेले म्हणून. आज सर ही व्यक्ती मुंबईकरांसाठी, गोरगरिबांसाठी, आमच्या खास करून वैश्यवाणी समाजासाठी ते जनक असून त्यांनी वैश्यवाणी समाज OBC मध्ये आणला. OBC चे जनक म्हणून आम्ही त्यांना ओळखायचो आणि त्यांनी आज आमच्या पायाखालची जमीनच सरकवली असं दुःखद निधन त्यांचं झालं. त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय. तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, काय अधिकची माहिती आहे? रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम साठी रवाना केला. तरी कार्यकर्त्यांचं जमणं सुरू झालेलं आहे. शोकाकुल वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माजी महापौर होते विश्वनाथ महाडेश्वर या प्रभागामध्ये त्यांचं चांगलं काम होते. आमदारची सती सुद्धा ते उभं राहिलं होतं आणि आपण जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. पण आता त्यांच्या दुःखद निधनानंतर सगळ्यांना एक धक्का बसलेला आहे. OBC समाजासाठी अगदी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.